आधुनिक भारताचा इतिहास 1857 स्वातंत्र्य लढा भाग 2। भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रजी सत्तेला आव्हान दिले। या जमातींचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होत होता। ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या हक्कांवर गदा आणली। परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, बिहारमधील संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले। महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले। कोल्हापूर परिसरात गडकरांनी तर कोकणात फोंड सावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिले। 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागांत काही जमीनदार आणि राजे रजवाड्यांनीही लढे दिले। ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते। कंपनीकडून त्यांना दुजा भावाची वागणूक दिली जात असे। त्यांचे वेतन व भत्ते इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत अत्यंत अल्प होते। 1806 साली वेल्लोर येथे तर 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केले होते। हे सर्व लढे त्या त्या परिसरात झाले। ते स्थानिक स्वरूपाचे व एकाकी होते। इंग्रजांनी बळाचा उपयोग करून ते मोडून काढले। लोकांचा असंतोष दडपला गेला पण तो नाहीसा झाला नाही। हा वणवा 1857 स्वातंत्र्य युद्धात भडकला। ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले। दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली। भारतातील विविध वर्गांमध्ये साठलेला असंतोष या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला आणि त्याचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्याने झाला। 1857 लढ्याची कारणे। इंग्रजपूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या। त्यामध्ये बदल झाला तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राहिला। इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला। गावगाड्याचे बदलत असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती। आर्थिक कारणे। इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली। शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली जायची। पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली। इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते। त्यांनी येथील उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले। भारतात विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला। अनेक भारतीय कारागीर बेकार झाले। या सर्वांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढत गेला।